Good morning. Good morning, my dear friends and students. I'm Sarda. I'm all of you enjoying maths and science with me. नेहमी प्रमाणे तुम्ही माझ्यासोबत enjoy करतात maths आणि science. बऱ्याच दिवसापासून तुम्ही video बघितला नाही, पण आता मात्र तुमच्यासाठी मी regular छान छान video घेऊन येणार आहे. आणि आता आपण शिकणार आहोत कि जे वीडियोस अशा काही इंटरेस्टिंग ट्रिक की जे तुम्हाला 5वी ते 10वी नवे 12वी कुठल्याही कॉम्पिटिटिव एग्जाम मध्ये या ट्रिक्सचा अगदी जबरदस्त फायदा होणार आहे. अशा काही इंटरेस्टिंग ट्रिक आता मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो आर यू रेडी टू लर्न विथ मी? येस. तुम्ही सगळ्यांनी छान पैकी नोटबुक पेन वगैरे घेऊन बसा आणि माझ्यासोबत या ट्रिक स्वतः पण ट्राय करा. बघा किती मजा येते आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं काही फास्ट अगदी काही सेकंदामध्ये हे कॅल्क्युलेशन करता येतं. ओके, लेट्स सी. आज आपल्याला शिकायचं आहे अशी ट्री की ज्यामुळे तुम्ही काही सेकंदामध्ये स्क्वेअर फाइंड करणार आहोत. कशाचे स्क्वेअर सांगते मी तुम्हाला. तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक वापरून तुम्ही अगदी फास्ट काही सेकंदामध्ये कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुमच्या फ्रेंडला सांगू शकता की अरे तू आणि मी कॅल्क्युलेशन करतो, बघ कोणाचं फास्ट होतंय. चला बघा, तुमच्या फ्रेंडला सुद्धा तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहात. काय आहे ही ट्रिक? टू फाइंड द स्क्वेअर ऑफ नंबर हॅविंग 5 ऍट द युनिट प्लेस. म्हणजे 5 ही संख्या ज्याच्या एकक स्थानी आहे अशा संख्यांचा वर्ग कसा फाइंड करायचा, यासाठी आहे ही इंटरेस्टिंग ट्रिक. जे विद्यार्थी चॅनल वरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करा आणि हा शेअर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करायचा आहे. तर आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे 5 चा स्क्वेअर इज 25. ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल. सो स्टुडंट, काय करायचं आहे बघा. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? 15 चा स्क्वेअर. आता 15 चा स्क्वेअर फाइंड करण्यासाठी एक छान ट्रिक आहे. काय करा तुम्ही, हा 5 चा जो स्क्वेअर आहे तो इकडे डायरेक्ट लिहून घ्या. 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि हा जो 1 आहे या 1 च्या पुढची संख्या लिहा 2. किती आली? 2. सो 1 2 जा 2 और 2 1 जा 2. सो व्हाट इज युअर स्क्वेअर? 225. ठीक आहे, आता आपण बघूया पुढचा 25 चा स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर काढणं आहे खूप सोपं. या 5 चा स्क्वेअर आपण इथे लिहून घेतला. किती बाळांनो? 25. आणि या 2 ही 2 संख्या मी इथे घेतली. 2 च्या पुढचा नंबर घ्यायचा आहे लगेच. कुठला? 3. 2 3 जा किती आले बाळांनो? 2 3 जा 6. बघा बरं, कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेटर असेल तर किंवा मोबाईल मध्ये करा. 25 चा स्क्वेअर किती येणार आहे? 625. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येच्या शेवटी 5 असेल ना तरी छान पैकी त्याचा स्क्वेअर 5 करू शकता. आता आपण बघणार आहोत अजून काही संख्यांचा स्क्वेअर की ज्यांच्या शेवटी आहे, ज्यांच्या एकच स्थानी आहे 5. ओके, चला 35 चा स्क्वेअर घेऊया आपण. 35 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर आपण लिहून घेतला इथे 25 आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? हा 3 नंबर घ्या. 3 च्या पुढची संख्या कुठली आहे? 4. सो 3 4 जा 12. सो व्हाट इज द स्क्वेअर ऑफ 35? 1225. चला पटापट कॅल्क्युलेशन मोबाईल मध्ये करा, कॅल्क्युलेटर मध्ये करा. 35 चा स्क्वेअर 1225 येतो की नाही पटापट काढायचा आहे. आता आपण बघणार आहोत 45 चा स्क्वेअर. व्हाट इज द स्क्वेअर ऑफ 45? 5 चा स्क्वेअर 25 आणि इथे काय सांगितलं तुम्हाला मी? हा 4 घ्या. या 4 च्या पुढचा नंबर घ्या. किती आला? 4 5 जा 20. सो व्हाट इज द स्क्वेअर ऑफ 45? द स्क्वेअर ऑफ 45 इज 2025. व्हाट इज द स्क्वेअर ऑफ 45? 45 स्क्वेअर इज 2025. 2025. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही नंबरचा 55 चा स्क्वेअर काढू शकता. सेम 5 5 25 इथे आले आणि 5 च्या पुढचा नंबर 5 6 जा किती आले? 30. ठीक आहे, चला पुढे काय येणार आहे? 65 चा स्क्वेअर. सेम इथे लिहिले 25 6 7 जा. 6 च्या पुढची संख्या कुठली बाळांनो? 7. 5 7 42. सो 4 2 2 5. बघा मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन करा, माझे उत्तर बरोबर येते की नाही. कशी इंटरेस्टिंग ट्रिक आहे, आवडती सगळ्यांना. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर छान पैकी त्याचा स्क्वेअर फाइंड करू शकतात. आता आपण बघूया 75 चा स्क्वेअर. 7 त्याच्या पुढची संख्या कुठली घ्यायची? 8. 7 8 जा किती आले? 56 आणि 5 चा स्क्वेअर 25. आहे की नाही मजेदार ट्रिक? ठीक आहे, समजतंय सगळ्यांना. आता हे तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. आता मी सांगणार आहे अजून मोठ्या संख्या की ज्यांच्या शेवटी 5 आहे.
तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल्स. पण त्याच्या अगोदर मला माहिती तुम्ही सगळेजण कसली वाट बघताय. दॅट इज द नेक्स्ट शाइनिंग स्टार ऑफ DS डिजिटल स्कूल. द नेक्स्ट शाइनिंग स्टार ऑफ DS डिजिटल स्कूल इज, as you can see on the screen, that is Rutuja Kavde from Usmanabad. He आहे आपली नेक्स्ट शाइनिंग स्टार. ती आपली नेहमी व्यवस्थित सगळे व्हिडिओ बघते आणि सगळ्या व्हिडिओला कमेंट्स करून सुद्धा करते. सो कॉंग्रॅच्युलेशन ऋतुजा. तर मग बघायचे अजून एक्झाम्पल की ज्याच्या शेवटी फाय आहे. मग 75 चा स्क्वेअर टाकता येईल, 95 चा स्क्वेअर, जो स्क्वेअर आहे तो तुम्ही फाइंड करायचा आहे. 85 आपण 65 पर्यंत बघितलं होतं, 75 मग तुम्ही काय करायचं आहे आज इथे याच्या पुढे लगेच 75 चा स्क्वेअर काय आहे, 85 चा स्क्वेअर काय आहे आणि 95 चा स्क्वेअर काय आहे, या सगळ्यांचे स्क्वेअर या ट्रिकने तुम्ही मला लिहायचे आहे कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, याच्या पुढचे स्क्वेअर कसे काढायचे हे तुम्हाला सांगते. आता समजा तुम्हाला 105 चा स्क्वेअर काढायचा आहे, सेम मेथड युज करायचा आहे. 10 घ्यायचा, 10 च्या पुढचा नंबर घ्यायचा, मात्र इथे 10 च्या पुढचा नंबर काय झाला, 11. सो 11 चा 110 आणि ते पुढे ह्या 5 चा स्क्वेअर लिहून देणार. 5 चा स्क्वेअर आला 25. ठीक आहे, सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 105? बघा किती सेकंदामध्ये काढलं आपण, काही सेकंदामध्ये. पुढे 10 च्या पुढची संख्या फक्त 11 लिहिली. किती आलेला, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 11,025 हा झाला तुमचा 105 चा स्क्वेअर. मग आता याच्या पुढचा स्क्वेअर काढू शकतात 115 चा स्क्वेअर. सो पुढे काय करणार, सेम हा 11 घेणार, या 11 च्या पुढचा नंबर काय घेणार, 12 घेणार. मग 12 × 11 इथे पटापट फास्ट कॅल्क्युलेशन करायचं. 11 × 22 = 2, 11 × 12 = 13, 132 गुणाकार आलेला हा, 132 गुणाकार इथे फटाफट लिहून टाकायचा, फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आणि 5 चा वर्ग इथे परत 25 तुम्ही इथे लिहून टाकणार आहात. 13,225 हा झाला 115 चा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही 125 चा स्क्वेअर फाईंड करू शकता, 135 चा, 145 अगदी कसलाही, 195 चा सुद्धा स्क्वेअर फाईंड करू शकता, किंवा त्याच्या पुढचे पण घेऊ शकता, 225, 235, 425 चा सुद्धा स्क्वेअर तुम्ही फाईंड करू शकता. किती येईल 425 चा स्क्वेअर बाळांनो, हा 42 च्या पुढची संख्या घ्यायची 43 आणि त्याच्या पुढे फक्त 25 लिहून द्यायचे आहे. मग 42 आणि 43 चा गुणाकार क्विकली करायचा, तो इथे द्यायचा आणि त्याच्या पुढे 25 द्यायचा आहे. सो आता मी तुम्हाला देणार आहे काही एक्झाम्पल्स, त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही मला ही ट्रिक वापरून यांचे स्क्वेअर किती येणार आहे हे लिहायचे आहे पण कमेंट बॉक्स मध्ये. ओके चला, तुम्ही मला सांगायचं आहे 145 चा स्क्वेअर काय आहे, किंवा 445 चा स्क्वेअर. नेक्स्ट वन, 925 चा स्क्वेअर काय आहे, किंवा 985 चा स्क्वेअर काय आहे. या सगळ्यांचे स्क्वेअर तुम्ही मला काढायचे आणि पटापट या ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आणि ही ट्रिक सगळ्यांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत राहा. सो अशाच इंटरेस्टिंग ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मॅथमॅटिक्सच्या पण आपला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.